दंगलखोरांनो, महाराष्ट्र अस्थिर करणाऱ्यांनो, धार्मिक वाद लावणाऱ्यांनो, महाराष्ट्राचे प्रश्न संपले का? जून महिना सुरू झालाय, आता काही दिवसात पाऊस पडेल, शेतकऱ्यांच्या नशिबी बोगस खते बी बियाणं त्यांच्या माथी मारलं जाईल, आहे का कुणाचं लक्ष या प्रश्नाकडे? परत शेतकरी उद्ध्वस्त होईल आणि परत शेतकरी मरणावस्थेमध्ये जाईल। महाराष्ट्राचा हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो की नाही, का दंगली महत्त्वाच्या वाटतात? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सध्या बेरोजगार तरुणांची संख्या आहे, जी कायम सोशल मीडियावर पालती पडली असं म्हणा, आहे का? त्यांच्या नोकर भरतीबद्दल कुणाला सरकार मधल्यांना वाटतं का की यांच्या करिअरसाठी, यांच्या उद्योगधंद्या नोकरीसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे? दीड दमडीचे वाचाळवीर कुठल्याही घाणेरड्या विषयावर बोलतात, पण या महाराष्ट्रामध्ये, देशाचं तर राहू द्या, मोदींनी वाट लावलेलीच आहे, महाराष्ट्रामध्ये महागाई किती भयानक पद्धतीनं वाढली, आहे का राज्यातल्या कुठल्या सत्ताधाऱ्याचं, आमदार खासदार प्रवक्त्यांचं लक्ष आहे का? मग ते सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक, महाराष्ट्रातल्या तरुण पोरापुरींना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, उद्योगधंदे नवनवीन महाराष्ट्रात आले पाहिजेत, याच्याबद्दल कुणी समोर येऊन वक्तव्य करतं का? नाही। फक्त महाराष्ट्र पेटवता कसा येईल याच्याकडे लक्ष आहे। आज महाराष्ट्रामध्ये लोकांच्या कामधंद्यासोबत जगण्या मरण्याचा प्रश्न आहे। तुम्ही 2000 नोट पहिली काढा, नंतर बंद करा, नोटबंदी करा, भटबंदी करा, अजून कुठल्या कुठल्या बंद्या करा, सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं, एकीकडे महागाई वाढली, दुसरीकडं कुटुंबाचा आणि जगण्याचा सत्यानाश झाला, कुणी बोलतंय का ह्या विषयावर? शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झाला, आहे का त्याच्यावर कुणाला बोलायला वेळ? आई वडिलांचं वय झालंय, पोरग हाताला आलं आणि पोरग बोंबलत फिरतंय जातीवाद्यांच्या कळपात, कुठल्याही विचारधारेच्या असू द्या, कधी जाळपोळ, कधी लाठ्या काठ्या मारतंय, कधी स्वतः खातंय, आहे की आई बापांचं तरी लक्ष स्वतःच्या पोराबाळांकडं? नाही। महाराष्ट्राचे एवढे प्रश्न भयानक आहेत, त्याच्याकडं सत्ताधाऱ्यांना बघायला वेळ नाही, कारण हेच गद्दारी करून सत्तेवर आले, सत्ता स्थापन केली, महाराष्ट्रामध्ये आता दंगली घडवत आहेत यांच्याच विचारधारेची, आणि सरकार पुरस्कृत आहे सगळं। अरे तुमचं करिअर उद्ध्वस्त होईल, त्यांचं राजकारण साध्य केलं जाईल, तुम्हाला काय मिळणार? बाबाजी का ठुल्लू? बर, याच्यावर कुणाला बोलताना, भूमिका मांडताना कोण मिळणार नाही? तुम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा की नाही? महाराष्ट्रातल्या मूळ प्रश्नावर कुणीच चर्चा करायला तयार नाही। कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सध्याच्या, म्हणजे नांदेडची घटना असेल, कोल्हापूरची असेल, अकोल्याची असेल, संगमनेरची असेल, इतर राज्यांमध्ये जी जाळपोळ सुरू आहे त्याचं पिल्लू आता इकडे सोडलं, म्हणजे कोणतरी एखादी ह्यांच्याच राष्ट्रीय प्रवक्ता महिला घाणेरडं बोलणार, त्या अमरावतीत तिची बाजू घेण्यासाठी मारून टाकलं, काय चाललंय आमच्या देशात? ते दलिंदर औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचतायत, त्यांच्या हे धर्मातले लोक पोरांना आवरायला तयार नाहीत। वेगळे वेगळे समाजाचे नेते प्रतिनिधित्व करतात राजकारण समाजकारणामध्ये, सगळे मिळून एकत्र बसणार आहेत की नाही, आणि हे सामाजिक शांतता, सामाजिक सलोखा सांभाळण्याचं काम करणार आहात की नाही, करणार आहेत का नाही? महाराष्ट्राचे एवढे भयानक प्रश्न पडलेत, सरकार याच्यामध्ये 100% अपयशी आहे, म्हणून सरकार पुरस्कृत या राज्यामध्ये, देशामध्ये असे मुद्दे जन्माला घातले जातात जे तुमचे नाहीत, महत्त्वाचे पण नाहीये। आणि ज्या नेत्यांनी प्लांट केले त्यांचे पोरं परदेशात आहेत, मस्त आयुष्य आरामात जगतात, आणि तुमची पोरं काट्या खात आहेत पोलिसांच्या, सुजल्यात,
चारशे भाग माहिती आहे तुम्हाला, याच्याकडे गांभीर्यानं कुणी लक्ष देणार आहे का नाही? महाराष्ट्रातले जर मूळ प्रश्नावरच हे सरकार सत्ताधारी आणि नेते बोलणार नसतील तर मग ह्यांना असंच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण घाण करायचंय, लक्षात ठेवा। आणि ही चाहूल आहे, शिंदे फडणवीस सरकारला जर सत्तेवर राहायचं असेल तर या दंगलीशिवाय किंवा जातीयवादी प्रकरणाशिवाय पर्यायच नाही। लोकांना जर त्यांचे मूळ प्रश्न कळले तर भाजपच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातली देशातली जनता मतदान करणार आहे। 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून ठेवा, चला हेच खरं होणार। आणि मग लोकांना डायवर्ट केलं, लोक सहज विसरून जातात ना। महागाईनं उद्ध्वस्त झाले, मेले बरेच लोक फ्रस्ट्रेशन मध्ये, पागल झालेत बरेच लोक, त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही। प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार, म्हणजे त्या सुधीर मुनगंटीवरचं तोंड, म्हणजे ते खातं जर तपासलं, परदेशात जाऊन ऑनलाईन बदल्या करून 1000 कोटी रुपये कमवले त्या वन विभागातल्या अधिकाऱ्यांनी, किती म्हणजे इतर डिपार्टमेंटचा तर किती भ्रष्टाचार असेल, आहे का कुणाचं लक्ष याकडे? काही चांगले प्रोजेक्ट आले पाहिजे, आहे का कुणाचं लक्ष याच्याकडे? मी याच्यासाठी बोलतोय, ज्यांना पेटवायचं आहे, जाळायचं आहे, राग करायचे, त्यांनी करा बिंदास्त, पण त्यांनी त्यांची पोरं आणून करावी ना। दुसऱ्याची पोरं वापरून त्यांचा आयुष्याचा सत्यानाश कशासाठी? आणि जर दुसऱ्याची पोरं उतरवायचीच असेल तर महाराष्ट्राच्या चांगल्या विषयासाठी उतरवली पाहिजे ना साहेब। हे कुठंच होताना दिसत नाही, म्हणून हे सगळं बोलावं लागतं, मांडावं लागतं। हे कुठंच काही कळत नाही, म्हणून आपल्याला भूमिका घ्यावी लागते। मला इमानदारीनं सांगा, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एखादी जाहिरात तुम्ही वाचली का करिअर गायडन्सवर? महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एखादी नोकर भरतीची जाहिरात? दहावी बारावीचे निकाल लागले, सरकारला असं वाटत नाही का की पोरांना करिअर गायडन्सवर जर आपण प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका प्लेसपर्यंत कुठलं करिअर चॉईस करावं, करिअर मार्गदर्शन विषयक जर व्याख्यानं ठेवली, त्यांची थोबाडचे ते फोटो चिटकवून पोरांच्या आयुष्याचं कल्याण होईल का नाही? पण ते नाही जमणार। माझ्या सगळ्या बंधू भगिनींनो, मित्रांनो, सहकाऱ्यांनो, सरकारच्या नेत्यांचं, चेल्याचं, पट्यांचं याच्याकडे लक्ष वळवण्यासाठी एक तर हे त्यांच्यापर्यंत पोचवा, किंवा त्यांच्यापर्यंत पोचल असं आपल्याला काहीतरी काम करावं लागेल चांगलं, तरच यांचे खाड दिशेने डोळे उघडतील, अन्यथा नाही। अन्यथा आपल्याच पोरांच्या आयुष्याची राखरांगोळी करायला टपलेत हे राजकीय नेते, लक्षात ठेवा। माझं जर हे चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की मी चुकीचं बोलतोय, मग खाली इथं सांगा मला। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।